बायको कलाकारच भेटली. आणि मस्त जाळीदार बनलेला आहे बघा, है ना. चटणी सोबत तुम्ही स्पंज डोसा, लोणी डोसा, दावणगिरी डोसा, आंबोळी अशा पद्धतीने आपली मस्तपैकी टेस्टी चटणी एकदम रेडी आहे. ओके, सो बघा आपली मटकीची भाजी रेडी आहे मस्तपैकी. श्री स्वामी समर्थ, हाय, वेलकम टू न्यू व्लॉग. आज नॉनव्हेजचा वार आहे, तरी पण सकाळी मी डोसा बनवला होता, तुम्ही बघून घ्या. मस्त झाला होता स्पॉंजी डोसा, काय म्हणतात त्याला, आंबोळी म्हणू शकतो, स्पंज डोसा, दावणगिरी डोसा, अजून काय नाव असतील तुम्ही सांगा. पहिल्यांदाच ट्राय केली आणि छान झाली होती. पहिले तुम्ही ती रेसिपी बघून घ्या. सकाळी सकाळी कसं माझी देवपूजा पण असते, पोथी वाचायची असते, बाकीची पण कामं असतात, त्याच्यामुळे व्लॉग म्हणजे स्टार्टिंग शूट नाही केली तर ती मी आत्ता शूट करते. नाश्ता सगळं झाल्यानंतर, भांडी बिंडी सगळं उरकल्यानंतर, आता दुपारची वेळ 12:30 वाजलेले आहेत. भात ठेवलेला आहे इकडे मी. आज मेजर काही करायचं नाही आहे नॉनव्हेजचं, कारण की आम्ही बाहेरून आणतो आहे बटर चिकन. तेजू एनी आणि बाबू पण येतो आहे तसमे, आणि आले तर कुशल दादा पण येणार आहे, तर त्याच्यामुळे बाहेरूनच बटर चिकन आणतो आहे. तर फक्त मी भात घातलेला आहे, रोटी नान ते पण सगळं आज बाहेरून आहे. आणि हे तांदूळ मी साफ करून ठेवले आहेत, आता खडे वगैरे काढून मी असे तांदूळ साफ करून ठेवतो या डब्यामध्ये. त्यातले सगळे रिकामे झाले होते, मी सध्या एवढे साफ केलेले आहेत. 2-3 दिवस तरी आरामात पुरून जातील सध्या एवढे बास, कारण मला दुसरं पण काम आहे. ओके, तर तुम्ही बघून घ्या डोसा कसा केला होता तो आणि चटणी खोबऱ्याची मस्त. आज सकाळी डोसा बनवायचा आहे तर मी काल सकाळपासून तयारी केली होती. त्याच्यासाठी वाटीभर तांदूळ घेतलेले आहेत मी इकडे, त्यानंतर पाव वाटी आपल्याला पांढरी उडीद डाळ घ्यायची आहे आणि 1 चमचावर मेथी दाणे घ्यायचे आहेत. मेथी दाण्यांमुळे छान फर्मेंट होतं ते पीठ. हे आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे. साधारण 1 पेलाभर आणि थोडं जास्त पाणी मी ठेवलं होतं. आता हे आपल्याला 7-8 तास झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे भिजत. 7-8 तासानंतर जेव्हा मी चेक केलं तेव्हा आपले तांदूळ आणि डाळ छान भिजले होते आणि मेथी दाणे पण छान फुलले होते. आता हे जे वरचं पाणी आहे ते आपण टाकून घेणार आहोत आणि हे जे आपले भिजवलेले डाळ आणि तांदूळ आहेत ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. बॅचेस बॅचेसमध्ये थोडं थोडंसं मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे. जेव्हा आपण वाटतो त्यावेळेला अशा कन्सिस्टन्सीचं झालं पाहिजे की आपल्याला बारीक बारीक पार्टिकल्स फील नाही झाले पाहिजे तांदळाचे किंवा डाळीचे. ओके, सो मी हे सगळं वाटण बॅच मध्ये वाटून घेतलेलं आहे. आपण ह्याच्यावर झाकण ठेवून आता रात्रभरासाठी म्हणजे 10-12 तासांसाठी असंच फर्मंट व्हायला ठेवून देणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं पीठ छान फुलून आलेलं दिसतंय, छान फर्मंट झालेलं आहे. सोबतच मी इकडे थोडेसे पोहे पण पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. आता आपण चटणी बनवून घेऊया जी आपल्याला डोशाबरोबर सर्व्ह करायची आहे. त्याच्यासाठी मी इकडे मिरचीचे काही तुकडे घेतलेले आहेत. मला जास्त तिखट चटणी नाही बनवायची त्याच्यामुळे मी थोडेसे तुकडे घेतलेले आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि घरची शेतातली कोथिंबीर असल्यामुळे ती थोडी जास्त घेतलेली आहे मी. मग ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबरं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, गरजेनुसार आणि उपलब्धतेनुसार ओलं खोबरं आणि कोथिंबीर चं प्रमाण ॲड करा. मग मी यामध्ये 1/2 लिंबू पिळून घेते. लिंबू पिळल्यामुळे चटणीला छान टेस्ट येते. देन आपण ह्याच्यामध्ये 1/4 चमचाभर साखर ॲड करणार आहोत आणि थोडंसं मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार. मग आपण ही चटणी वाटून घेणार आहोत मिक्सरला छानपैकी. तुम्हाला जर सुकी चटणी आवडत असेल तर तुम्ही पाणी नका ॲड करू, पण मला डोशाबरोबर चटणी खायची होती, थोडीशी ओलसर पाहिजे होती, म्हणून मी थोडंसं हलकंसं पाणी अजून ॲड केलं आणि पुन्हा एकदा वाटून घेतलं. बघा आपली चटणी मस्तपैकी रेडी आहे. कोथिंबीर जास्त वापरली त्याच्यामुळे असा छान हिरवा रंग आलेला आहे. आता आपण चटणीसाठी फोडणी तयार करून घेऊया. त्याच्यासाठी इथे मी तेल तापवलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली आहे, थोडंसं जिरं टाकलेलं आहे, थोडंसं हिंग टाकते मी आणि आपण कढीपत्ताही ॲड करणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिरचीसुद्धा फोडणीमध्ये वापरू शकता, मी नाही वापरलेली. तर आपण ते जी फोडणी आहे चटणीवर वरती टाकून घेतो आहे आणि सगळं एकजीव करतो आहे. बघा अशा पद्धतीने आपली मस्तपैकी टेस्टी चटणी एकदम रेडी आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबिरीचं आणि खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे जे पोहे आपण भिजत ठेवले होते ते आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. मी थोडंसं पाणी पण ॲड केलेलं आहे. बघा मस्तपैकी अशी थिकसर पेस्ट झालेली आहे पोह्यांची. ही आपल्याला ह्या बॅटरमध्ये आता ॲड करायची आहे, डोशाच्या बॅटरमध्ये. भिजवलेल्या पोह्याची पेस्ट या बॅटरमध्ये ॲड केल्यामुळे काय होतं, छान फ्लफी होतो आपला डोसा किंवा आंबोळी आणि त्याला जाळी पण छान सुटते. आपल्याला सेपरेटली इनो किंवा कुठला सोडा ॲड करायची गरज नाही पडत. सो हे तुम्ही नक्की करा डोसा बनवताना. आता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि आपण हे छान ढवळून घेणार आहोत, कारण की एकदम कडक कडक
बॅटर नाही ठेवायचं, आपल्याला रनी कन्सिस्टन्सीचं असलं पाहिजे. आपण याच्यामध्ये अजून मीठसुद्धा ॲड नाही केलेलं, त्याच्यामुळे ह्या स्टेजला आपण थोडंसं मीठ ॲड करतो आहे. मी हलकंसं पाणी अजून ॲड केलं आणि पुन्हा एकदा सगळं आपण एकजीव करून घेऊया. सो मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते की मी डोशाची कशा पद्धतीने ठेवली होती. ते एकदम कडक नाही ठेवायचं, एकदम पातळ पण नाही करायचं, साधारण जाडसर, पण जर चमच्यातून खाली ओतून पाहिलं तर ते असं रनी कन्सिस्टन्सीचं दिसलं पाहिजे. ओके बॅटर, सो हे आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण डोसे करायला घेऊया. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तवा तापवून घ्यायचा आहे. तवा आपला छान तापलेला असला पाहिजे. मग मध्यभागी मी थोडंसं तेल टाकून घेते. ते तेल साधारण गोलाकार मी कालथ्याने फिरवून घेते तापलेल्या तव्यावरती. आणि आता हे तेल आपल्याला एका स्वच्छ फडक्याने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. तेल जर तसंच ठेवलं, त्याच्यावर आपण डोसा टाकला तर काय होईल, डोसा चिकटेल. सो असा पळीचा चमचा घेतलेला आहे मी आणि त्याने गोलाकार पद्धतीमध्ये मी डोसा, जसं आपण घावंट वगैरे टाकतो ना, तशा पद्धतीने डोसा मी मध्यभागी टाकून घेते आहे डोशाचं पीठ. तुम्ही तुम्हाला किती जाड किंवा पात्र हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही एक दोन वेळा चमच्याचं बॅटर तव्यावर टाका. सो आपली जाळी पण किती मस्त बनते तुम्ही बघू शकता, म्हणजे आपलं पीठ छान फर्मंट झालेलं आहे, मस्त जाळी दिसते आहे. जेव्हा तव्यावर मी बॅटर टाकलं तेव्हा गॅसची फ्लेम हाय होती, पण जेव्हा डोसा असा हळूहळू शिजायला लागला, थोडं थोडं बॅटर सुकलं, तेव्हा मी गॅसची फ्लेम मेडियम केलेली आहे. आणि आत्ता आपण ह्या डोशाला चारी बाजूंनी थोडंसं तेल सोडून घेणार आहोत, सो दॅट नंतर तो डोसा सुटावा छानपैकी. आणि वरून पण थोडंसं तेल टाकणार आहे मी. आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. जवळजवळ 30 ते 40 सेकंदांसाठी आपल्याला हे झाकण असं ठेवायचं आहे. आफ्टर 40 सेकंड्स झाकण उचलूया आपण. आणि आता दुसऱ्या बाजूनी पण डोसा आपला शिकून घेऊया. तर बघा मस्तपैकी निघतोय, सुटतोय डोसा, अजिबात चिकटत नाही, त्याच्यामुळे सोपी पडते ही रेसिपी करायला. आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा, एकदम ब्राऊन कलर, करपलेला नाही आहे, कच्चाही नाही राहिलेला. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण झाकण ठेवून छानपैकी शिजवून घेऊया. 30-40 सेकंदानंतर पुन्हा मी झाकण काढलं आणि आता आपण बघूया दुसऱ्या बाजूने आपला डोसा कसा रेडी झालेला आहे. तर बघा मस्तपैकी असा तांबूस तांबूस कलर आलेला आहे आणि हा परफेक्टली शिजलेला डोसा आहे. आपल्याला ओव्हर पण नाही करायचा आहे. तर ही डोसा किंवा आंबोळी आपण प्लेटमध्ये आता काढून घेऊ शकतो. आणि मस्त जाळीदार बनलेला आहे बघा, आहे ना. चटणी सोबत तुम्ही स्पंज डोसा, लोणी डोसा, दावणगिरी डोसा, आंबोळी सर्व करू शकता. कसं झालेलं? मस्त. सिरियसली नाही, खरंच छान झालंय. पनीर होतं नाही, फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि नॉट बॅड. आंबोळी म्हणा, स्पंज डोसा म्हणा, दावणगिरी डोसा म्हणा, अजून काय म्हणतात त्याला, चांगलं आहे ना. आपण हे लावू, स्टॉल लावू शकतो, संपेल. चटणी पण छान झाली, चटणी कशी झाली? मला समाधान हे वाटतं की पहिल्यांदा ट्राय केलं आणि जमलं, त्याच्यामुळे जरा मला बरं वाटतंय. चटणी आहे अजून. आणि चला आता ऐकूया कृष्णवाणी. आणि मैत्रिणींनो, आजची कृष्णवाणी खूप स्पेशल आहे, कारण की आज श्रीकृष्ण आपल्याला सांगणार आहेत की आपण आपल्या शत्रूंचा नाश कायमचा कसा करू शकतो. तर काय म्हणतात श्रीकृष्ण, की आपल्या आयुष्यात आपले मित्र आणि आपले शत्रू यांना भरपूर महत्त्व आहे. गहन विचार केला तर लक्षात येतं की असा कुठलाच क्षण नाही जेव्हा आपण आपल्या मित्रांचा किंवा आपल्या शत्रूचा विचार करत नसतो. आपलं प्रत्येक कार्य हे एकतर आपल्या मित्रांच्या हितासाठी असतं किंवा मग आपल्या शत्रूंच्या अहितासाठी. प्रत्येक ठिकाणी आपण एकतर आपल्या मित्रांसोबत असतो किंवा मग आपल्या शत्रूसोबत. कुणालाच नाही वाटत की आपल्या शत्रूने सुखी असावं. प्रत्येकाला आपल्या शत्रूचा पराजय किंवा विनाश करायचा असतो आणि हे करण्यासाठी मनुष्य शक्य तेवढे सगळे प्रयत्न करतो. शत्रूला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतो. पण आज मी तुम्हाला असा मंत्र सांगणार आहे जो तुमच्या शत्रूला कायमचं संपवून टाकेल. आणि तो मंत्र आहे मित्र बनवणं. श्रीकृष्ण काय सांगतायत मैत्रिणींनो, की आपण आपल्या शत्रूंना मित्र बनवलं पाहिजे, म्हणजे मग सगळे आपले शत्रू हळूहळू नष्ट होतील. तेही आपोआप, आपल्याला काहीच करायची गरज नाही, फक्त आपल्या शत्रूंना मित्र बनवायचं आहे, मग आपले सगळे शत्रू संपून जाणार. बरं, आता दुपारच्या स्वयंपाकासाठी मी काय बनवलं होतं ते बघूया. मटकीची भाजी बनवण्यासाठी आपण तेल तापत ठेवलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये टाकली थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, कढीपत्ता, मग ठेसलेला
वाटीला आला लसूण, कांदा, टोमॅटो प्युरे सगळं छानपैकी तेलामध्ये एकत्र करून घेऊया, परतवून घेऊया छानपैकी. मग आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे थोडीशी हळद, थोडीशी जिरेपूड, थोडीशी धणेपूड, घरगुती मसाला. आपला जेवणातला मसाला पण छान तेलामध्ये फोडणीमध्ये एकजीव करून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये मोड आलेली मटकी टाकते आहे मी, छान मोड आलेली मटकीला. प्रेग्नन्सीमध्ये अशी मटकी खायची असते, चांगली असते. सगळे एकजीव करून घेतला, मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि थोडंसं मीठ ॲड केलं, हलकीशी साखर पण, चार दाणे साखरेचे. छानपैकी पुन्हा ते एकत्र करून घेऊया, शिजवून घेऊया एक 10 मिनटं मीडियम आचेवर. मग त्याच्यामध्ये मी टाकलं खवलेलं खोबरं, ओलं खोबरं आमच्याकडे कोकणात वापरतात, ते आपण ढवळून घेऊया, छान शिजू देऊया आणखी 5-7 मिनटं. साधारण 10 मिनटानंतर आपली भाजी पूर्णपणे रेडी आहे, फक्त कोथिंबीर थोडीशी ॲड केली तर अजून मजा येईल. ओके, सो बघा आपली मटकीची भाजी रेडी आहे मस्तपैकी, आपलं वरण पण रेडी आहे छानपैकी, त्यात पण कोथिंबीर टाकलेली आहे मी मस्त गारगार फ्रेश. इथे भात रेडी आहे आमच्या तिघांसाठी, तेवढा पुऱ्या आहे आणि चपात्या पण केलेल्या आहेत, डन. बरं मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू सो मच की इतक्या आवडीने शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पाहिलात. डोशाची रेसिपी तुम्ही पण नक्की करून बघा आणि करत असाल तर मला जेवायला बोलवा. नाही नाही, गंमत करते आहे, पण छान झाली होती, मलाही आवडली. खूप दिवस खायची इच्छा होती तर म्हटलं आज बनवून बघूया, फार काय कठीण रेसिपी नव्हती तर बनवली, छान झालेली. तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. तुम्ही कशी बनवता, काही वेगळी पद्धत फॉलो करता तर ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हे आमचे मकर संक्रांतीचे फोटो आहेत, तुम्ही तो व्लॉग पाहिला असेल अशी आशा करते, नसेल पाहिला तर पाहून घ्या. थँक्यू.